नमस्कार मैत्रिणींनो, मी मीनाक्षी शिंदे. आजच्या भागात तुम्हाला ब्लाऊजची आकृती काढून साध्या ब्लाऊजची आकृती फळ्यावर समजावून सांगणार आहे. त्यासाठी आपण फळ्यावर एक चौकोन तयार करून घेऊ. या चौकोनामध्ये हा आपण 0, 1, 2, 3 असा चौकोन तयार करून घेतला. यामध्ये 0 ते 1 हा आहे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच. 0 ते 1 उदाहरणार्थ छाती जर 36 असेल तर छातीचा चौथा येतो 9 अधिक 1.5 इंच, म्हणजे 10.5 ची आपली घडी येणार आहे. त्यानंतर 0 ते 2 0 ते 2 ही आहे आपली पूर्ण उंची. मागील भागामध्ये आपण उंची अधिक 1 इंच घेतो आणि पुढील भागामध्ये उंची अधिक 2 इंच घेतो. इथं 0 ते 2 ही पूर्ण उंची दाखवलेली आहे. हा इथपर्यंत मागील भाग आहे, हा पुढील भाग आहे. त्यानंतर 0 ते 4 गळा रुंदी जी आहे त्याप्रमाणे 0 ते 4, त्यानंतर 4 ते 5 गळा उंची जितकी असेल तितके घ्यायचे. 0 ते 4, 4 ते 5, त्यानंतर 4, 5, 6 गळ्याचा आकार देणे. 4, 5 आणि 6 इथे 1/2 इंच घेऊन गळ्याचा आकार हा द्यायचा. त्यानंतर 4 ते 7 हे शोल्डरचे माप आहे. 4 ते 7 हे अंतर शोल्डरचं माप आहे. ब्लाऊजवर जे शोल्डरचं माप असेल त्याप्रमाणे हे 4 ते 7 अंतर घ्यायचं, त्यामध्ये 1/2 इंच मिळवू. त्यानंतर 7, 8 आणि 9 मागील आणि पुढील मुंड्याचा आकार देणे. 7, 8, 9 हा जो चौकोन आहे याच्यामध्ये 1 अंतरावर व 1.5 अंतरावर असे 2 मुंड्याचे आकार द्यायचे. हा पुढील आणि मागील मुंड्याचा आकार तयार होतो. त्यानंतर 2 ते 10 2 ते 10 हे 3.5 इंच अंतर आहे आणि 3 ते 11 हे 2.5 इंच आकार अंतर आहे. 10 ते 11 हा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर 2 ते 3 ही जी पुढील उंची आहे ही टिपक्या टिपक्यांनी दाखवलेली आहे. आणि हे टक्स आहेत हे 1.5-1.5 इंचाच्या अंतरावर कसे घ्यायचे ते इथं आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. आजच्या भागात आपण ब्लाऊजची पेपरवर आकृती कशी तयार करायची ते शिकलो. चला तर मग, माहिती आवडली असेल तर लाईक करा. नमस्कार आणि थँक्यू.